नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. हे चेंबर वगैरेच ऑइलने भरलंय बघा. नमस्कार, शुभ दुपार मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दुपारचे 1 वाजलेत मित्रांनो. निघालो आता मार्केटला, जरा निवांतच होतो, जरा उशिरा आवरलं वगैरे. म्हणजे 12 वाजता कुंदनशेठचा फोन आलता मला की ते आलेत म्हणून मार्केटला, ये म्हणून मार्केटला. त्याच्यानंतर मी आवरायला वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आता जरासं जेवलो, आता चाललं मार्केटला. काम तर तसं काही नाही आहे, पप्पूची गाडी आहे थोडंफार. काल तर तिचं सगळं काम झालेलं आहे, पण कशासाठी बोलवलं काय माहिती आहे. आता काम नसलं कारण की ती गाडी भरल्याशिवाय आम्हाला जाता पण नाही येणार बेळगावला. आता ती गाडीचे टायर बहुतेक उद्या भेटतील असा अंदाज आहे. तर भेटी तर उद्याच्या आजच्या ऑर्डरमध्ये घ्यायला लागेल, म्हणजे उद्याची ऑर्डर आज भेटेल आपल्याला. संध्याकाळी 7 नंतर ऑर्डर निघतात, कळेल आता काय होतं आणि काय नाही. जर झालं तर मग उद्या गाडी वगैरे तिथं सोडायला लागेल. बघूयात आता नक्की काय नाही माहिती आहे, गेल्यानंतर कळ. तर जाऊयात मित्रांनो, निघूयात पहिले मार्केटला जाऊया मित्रांनो. मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजलाय, मार्केटला आलोय. कुंदनशेठ बघा कुठं बसले. इंजिनचं काल ते ऑइल लीक होतं, ते सगळं त्यांनी बंद केलंय. आता चालू आहे इंजिन चकाचक करणं, खाली वगैरे सगळीकडंच. बघा इथं सगळं ऑइल आलतं, त्या धडीवर ऑइल आहे. चेंबर वगैरे सगळं ऑइलने भरलं आहे बघा. टायर नाही तर तिला वॉशिंग सेंटरवर पण नेऊ शकलो असतं. टायर उद्या दुपारपर्यंत येणार आहे, त्याच्यानंतरच काय करता येईल ते. मग ते आत्ता सध्या डिझेल इंजिनवर मारत आहे आणि त्याच्याने साफ करायचं सगळंच. आतमध्ये पण बघा सगळंच ऑइल आहे, खूप ऑइल सांडलेलं आहे. फार मागपर्यंत ऑइल गेले सगळं. लीक जिथून होत होतं ते सगळे बंद केले. ते धुतल्याशिवाय जाणार नाही शक्यतो. या साईडला नाही आहे एवढं, पलीकडच्या साईडला आहे. सगळं ऑइल बिल मारले. हा एक टायर आम्ही रिमोटला दिलाय, हे तर व्यवस्थित आहे सगळे. गाडीला सगळ्यात मेन टायर पाहिजे, कारण की स्पीडला आहे. 70-80 स्पीडने चालते, फार हायवेला पळायला लागले तर. त्याच्यामुळं टायर चांगलं असणं आवश्यक आहे. कालपासून जॅकवरच आहे. उद्या आत्ता कुंदनशेठने सांगितलं की उद्या दुपारपर्यंत येतील टायर 12 वाजेपर्यंत. तोपर्यंत आता उभीच इंजिन वगैरे साफ करून घेऊयात आता पहिले. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत, घरी आहे. आत्ता उठलो वगैरे, मिसेसला कामावर सोडून आलोय. आत्ता काल तुम्ही बघितलं आम्ही मार्केट आडलं होतं. काम तर तसं काय नव्हतं, पण पप्पूनी आणि कुंदनशेठनी काल दिवसभरात सगळं इंजिन चकाचक केलं. फार घाण झालं होतं, कारण की इंजिन सगळ्या धडीवर कर धडी चेंबर हे ते फार मागं पाटे वगैरे सगळ्यावर ऑइल उडवलं होतं. ऑइल भरपूर प्रमाणात लीक होतं. काल कमीत कमी 4 वाजेपर्यंत होतो मार्केटला, त्याच्यानंतर घरी आलो. काल दिवसभरात काय असे मोठ्या घडामोडी नाही झाल्या, त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे काय व्यवस्थित काढता नाही आले. आता जोपर्यंत आपण गाडीवर नाही जात मित्रांनो, तोपर्यंत असेच ब्लॉग असणार आहेत, कारण की कुठं जाणं येणं जास्त होत नाही. शक्यतो गाडीवर नसलं तर शक्यतो घरीच असतो, कुठं जात नाही. गेलो तो मार्केटच फक्त, ते पण कुंदनशेठनी बोलवलं तर जायचं. आज टायर येणार आहेत दुपारपर्यंत. आज जरा जाऊन तेवढं टायर वगैरे बसवायला लागतील. तर जा थोड्या वेळाने बघू. आता कुंदनशेठ फोट करतीलच एक साधारण 10-11 वाजेपर्यंत.
की यायचं का नाही, पण जायला लागणार आहे मित्रांनो, टायर बसवायला लागतील. आणि बहुतेक करून आपण शक्यतो रविवारी निघणार आहे बेळगावसाठी, कारण की उत्तमचा काल रात्री बहुतेक कुंदन शेटला फोन आला होता की तुम्ही सोमवारपर्यंत या म्हणून. तशा रविवारी निघायचं प्लॅनिंग चाललंय. आता बघू ओळखीतली कोणाची गाडी जर जाणार असेल तर त्यांच्या बरोबरच जायचं, नाहीतर बसनी वगैरे जायला लागेल, कारण की जाणं गरजेचं आहे. कारण की केबिनचा कलर व्हायला आला की मग तिथं थांबायला लागतं, कुठं काय आपल्याला रेडियम करायचं आहे, कुठं काय अजून दुसरं एक्स्ट्रा काय पेंटिंगमध्ये वगैरे सांगायचं असेल तर त्याच्यामुळं केबिनचा कलरच्या वेळेस तिथं पाहिजे. तर बहुतेक करून तरी रविवारी जाणार आहे 90% तरी. जर एखादा दिवस झाला लेट तर बहुतेक सोमवारी निघू, पण शक्यतो तरी रविवारी जायचं, कारण की तो म्हटलाय सोमवारी या म्हटल्यानंतर. रविवारी जर दुपारी जरी निघलो तरी संध्याकाळपर्यंत आपण बेळगावला पोहोचू. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.